सोलापूरच्या व्यापाऱ्यांना एकोणीस लाखांचा गंडा घालणाऱ्या रमेश जैन विरोधात विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सोलापुरातील व्यावसायिक उद्योजकांना आपल्या भाषा शैलीद्वारे तब्बल एकोणीस लाख दहा हजार आठशे छत्तीस रुपयांची टोपी घालणारा अवलिया रमेश जैन याच्या विरोधात जरी विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला असला तरी हा रमेश जैन सध्या फरार असून त्या रमेश जैनला या कामासाठी सहकार्य करणाऱ्या केतन बनसोडे यास पोलिसांनी ताब्यात घेतला असून या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन बनकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे या घटनेसंदर्भातील तक्रारदारांनी आपली तक्रार विजापूर नाका पोलिस ठाण्यात नोंदवण्याचं आवाहनही आता करण्यात आलं आहे